विद्यार्थी मित्रांनो गणित भाग दोनसाठी प्रकरण एक समरूपता या प्रकरणासाठीचा सराव संच एक पॉईंट एक आपण पाहतोय त्यातलं तिसरं उदाहरण आहे आकृतीमध्ये रेख पी यस लंब रेख आर तसेच रेख क्यू टी लंब रेख पी आर जर आर क्यू बरोबर सहा पी यस बरोबर सहा पी आर बरोबर बारा तर रेख क्यूटीची लांबी काढायची या ठिकाणी त्रिकोण पी आर क्यूमध्ये रेख क्यूटी लंब रेख पी आर म्हणजे त्रिकोण पी क्यू आर या त्रिकोणाचा पाया, पाया पी आर आहे आणि या पाया पी आरवर रेख क्यूटी हा लंब आहे त्यामुळं या त्रिकोणाचं क्षेत्रफळ इर्या त्रिकोण पी आर क्यू बरोबर छेद दोन त्याचा पाया पी आर आणि त्याची उंची क्यूटी दोन गुणले पी आर गुणले टी आपल्याला माहिती आहे कोणत्याही त्रिकोणाचं क्षेत्रफळ एक छेद दोन गुणले उंची हा पी आर पाया आहे आणि या पायावरती टी ही संगत उंची आहे याला एक म्हणूया आता त्रिकोण हाच आहे त्रिकोण पी आर क्यू या त्रिकोणाचा हा पाया क्यू आर कारण पी क्यू आर हा कोण आहे तो विशाल कोण त्रिकोण आहे आणि विशालकोण विशाल कोण विशाल त्रिकोणामध्ये ही त्या त्रिकोणाच्या बाहेर असते म्हणून आर क्यू हा पाया वाढवला आणि पी एस ही त्याच्यावरची त्याच्यावरची उंची आहे म्हणजे ही रेख पी एस ही जी उंची आहे ती त्रिकोण पी आर क्यूसाठीच आहे ओके म्हणजे त्रिकोण पी आर क्यू या त्रिकोणाचं क्षेत्रफळ दुसऱ्या पद्धतीनं पाया क्यू आर घेतला आणि त्यावरील उंची पी एस घेतली तर सूत्र असं होईल एरिया त्रिकोण पी आर क्यू बरोबर छेद दोन पाया या ठिकाणी आर क्यू गुणिले उंची पी एस आता एक आणि दोनचा विचार केला तर डावी बाजूसारखीच आहे कारण एकाच त्रिकोणाचं क्षेत्रफळ आपण दोन्ही पद्धतीने काढलेला आहे त्यामुळे त्याची उजी बाजू सारखी आहे म्हणून या ठिकाणी उजी बाजू एक छेद दोन गुणिले पी आर गुणिले क्यू टी बरोबर एक छेद दोन गुणलेले आर क्यू गुणिले पी एस ओके दोन्ही बाजूचा एक छेद दोन एक छेद दोन गेले आणि या ठिकाणी पी आर आपल्याला प्रश्नामध्ये दियला आहे बारा क्यूटी काढायची आहे आर क्यू दिले आहे सहा आणि पी एस सहा दिलेला आहे किमती घातल्यानंतर आपल्याला क्युटीची किंमत काढता येईल क्युटी बरोबर क्यू टीला गुणिले बारा आहे ते डावीकडून उजवीकडे जाताना सहा गुणिले सहाला भागिले होणार कारण गुणिलेचं पक्षांतर भागिले साहजिकच सहा गुणिले सहा भागिले बारा म्हणजे क्युटी सहानं आपण बाराला भाग घालवला सायके सहा सहा दोन्ही बारा, साह बारा। दोन आली तर आणि या दोननं सहाला भाग घालला बेत्रिक सहा म्हणजे क्यूटी बरोबर तीन ओके अशा पद्धतीने आपल्याला क्यूटीची किंमत विचारलेली होती ती तीन आलेली आहे इथं एक दिलेलं नसल्यामुळं तीन एकक असं म्हटलं तरी चालू शकतं यातला प्रश्न चौथा पाहूया आकृतीत रेख ए पी लंब रेख बी सी त्यानंतर ए डी समांतर बी सी अशा परिस्थितीमध्ये एरिया त्रिकोण ए बी सी आणि एरिया त्रिकोण बी सी डी यांचं यांच्या क्षेत्रफळांचं गुणोत्तर काढायचं आहे पहा या ठिकाणी रेख ए पी हा रेख बी सीला लंब दिलेला आहे आणि रेख ए डी हा रेख ई डी रेख बी सी दिले आहे म्हणून हे जे दोन त्रिकोण आहेत ए बी सी आणि बी सी डी हे दोन त्रिकोण रेख ई डी आणि रेख बी सी या दोन समांतर रेषामध्ये बद्ध आहेत आणि त्यांची या ठिकाणी जो पाया आहे तो बी सी हा समान आहे पहा बरं बी सी ए बी सी डी एकच पाया आपण दोन्ही त्रिकोणासाठी वापरतोय आणि दोन समांतर बाजूमधलं लंबांतर हे नेहमी समान असतं त्यामुळं ए पी ही उंची ही एरिया त्रिकोण त्रिकोण ए बी सीसाठीसुद्धा आणि बी सी सुद्धा ए पी ही उंची एकच आहे म्हणून हे दोन्ही त्रिकोण समान पाया आणि समान उंची किंवा एकच उंची यामध्ये बद्ध आहेत म्हणून या, या दोन्ही त्रिकोणांचं क्षेत्रफळ साहजिकच समान असणार आहे पहा मांडणी म्हणून त्रिकोण ए बी सी व त्रिकोण बी या दोन त्रिकोणांचा पाया रेख बी सी हा सामायिक आहे तसेच हे दोन त्रिकोण समानतरेषामध्ये बद्ध असल्याने त्यांची रेख एपी ही उंची समान आहे म्हणून त्यांच्या क्षेत्रफळांचे गुणोत्तर एरिया त्रिकोण ए बी सी एरिया त्रिकोन बी सी डी बरोबर याचा पाया बी सी उंची एपी पाया समान उंची समान आहे तीच आहे खाली पण एरिया त्रिकोण बी बरोबर बी सी गुणली एपी बी सी गुणली एपेला बी गुणली एपी गेले त्यामुळे अंशस्थानी एक छेदस्थानी एक त्यामुळे एरिया त्रिकोण ए बी सी भागी एरिया त्रिकोण बी सी डी यांच्या क्षेत्रफळांचं गुणोत्तर किती मिळालं एक मिळालं ओके पहा त्रिकज गुणाकार घेतला एरिया त्रिकोन ए बी सी गुणले एक एरिया त्रिकोण ए बी सी बरोबर एरिया त्रिकोण बी सी डी बरोबर एक म्हणून शेवटी उत्तर एरिया त्रिकोण ए बी सीस एरिया त्रिकोण बी सी डी बरोबर एकास एक समजलं इथं जो आपण त्रिकस गुणागार केला तो कशासाठी केला एरिया त्रिकोण ए बी सी गुणिली एक बरोबर एरिया त्रिकोन बी सी डी गुणिली एक म्हणजे दोन्ही त्रिकोणांचं क्षेत्रफळ समान आहे का तर पाया आणि उंची दोघांची पण समान असल्यामुळं ओके अशा पद्धतीनं हा व्हिडिओ आपण जरूर लाईक करा आणि आपल्या सर्व विद्यार्थी मित्रासाठी पाठवून त्यांनाही सहकार्य करा धन्यवाद